हाय फ्रेंड्स, मी प्रणाली. माझे चॅनल प्रणाली बेतल ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज इथे मी सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा, कारण जे काही माझे नवीन व्हिडिओ राहतील त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार यासाठी. तर वाजले आहे दुपारचा एक आणि इथे माझा स्वयंपाक आज झालेला नव्हता. तर माझी भाजी झालेली होती. मी भाजी अगोदर बनवून घेतलेली होती. आलू गोभी मटरची भाजी मी बनवलेली होती, पण सर्वांना ती भाजी आवडत नव्हती म्हणून मी यासाठी इथे आता आलूची चटणी बनवत आहे. आलू चटणी माझ्या मुलांना पण खूपच आवडते म्हणून मी इथे आलू चटणी पण बनवून घेतली आहे. तर आज मला इथे स्वयंपाकाला खूप जास्त उशीर झालेला होता, कारण वाजले होते एक वाजेपर्यंत माझा स्वयंपाक राहत नाही. आज जास्तीच वेळ झालेला होता, कारण मी आज फोनवर लागून होती. माझ्या हस्बंडचा मला वारंवार फोन येत होता, कारण ते गेले होते तहसील ऑफिसमध्ये राशन कार्ड आणण्यासाठी. त्याकरिता मला यांचा वारंवार फोन येत होता. तर इथे मला लागला आहे जोरदार चटका. घाईघाईमध्ये असंच होते माझ्यासोबत. तर बघू शकता इथे आलूची चटणी मी बनवून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती ठेवून घेते प्लेट, कारण वाफेमध्ये पकून जाणार. हे आलूची चटणी माझी इथे बनवून तयार आहे. आणि इकडे पिकू पोळी खात आहे. करून घे पोळी फिनिश. आणि त्या दिवशी बर्थडे मध्ये केलेलं डेकोरेशन जसं तसंच आहे. बघा इथे याने उलटी केली. इतका खोकला येऊन राहिला याला, पिकूला खूप खोकला आहे आणि पोळी खाता खाताच त्याला उलटी आली. मौसम खराब आहे ना त्याच्यामुळे. किती उलटी करते बेटा. दोन वेळा त्याला दवाखान्यातून आणलेला आहे, पण त्याचा खोकला काही कमी झालेला नाही आहे. तर पिकूला खूप जास्त उलटी येत होती खोकल्यामुळे, त्यामुळे मी त्याला थोडा वेळ घेऊन बसलेली होती. आणि थोडा आणखीच वेळ मला इथे होऊन गेलेला होता किचन साफ करण्यासाठी पण, कारण आज माझे कामं काही लवकर झालेले नव्हते. तर मी इथे थोडं पटपट करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आमचं जेवण पण आज व्हायचं होतं. कारण जेवणाला पण आज वेळच आहे आणि नाश्ता पण झालेला नव्हता, म्हणून मी इथे थोडीशी फास्टमध्येच कामं करून घेत आहे, किचन साफ करत आहे. आम्ही आज सकाळपासून राशन कार्डाच्याच मागे लागलेलो होतो दोघं जणं, माझे हस्बंड आणि मी. आणि सकाळी मी तिकडे पण जाऊन आलेली होती, ज्याच्याकडे राशन कार्ड दिलं होतं टाकण्यासाठी. ते भाऊजीच लागते रिश्त्यामध्ये माझे. मी त्यांच्या घराकडे सगळ्या अगोदर जाऊन आली राशन कार्डासाठी आणि त्यांना घेऊन गेली तहसील ऑफिसमध्ये. तरी पण आज त्या लोकांची स्ट्राईक होती साहेब लोकांची, तर राशन कार्डाचं काम नाही झालेलं होतं. तर किचन साफ करत असतानाच आईने मला आवाज दिला की पाणी आणून दे म्हणून. तर इथे मला आईने आवाज दिला होता पाणी गरम झालंय असेल तर आणून दे म्हणून बाथरूममध्ये, कारण पिकूची आंघोळ करून देत आहे आई. त्यामुळे मला तिथे आईला पाणी नेऊन द्यावं लागलं गरम झालेलं. आईने अगोदर पाणी घेतलेलं होतं गरम एक बकेट, मग त्यानंतर पिकूला घेऊन गेली आई. तर मग एक बकेट मी आणखी ठेवलेलं होतं पाणी, तर ते आईला नेऊन दिलं आहे. आणि इथे बघू शकताय तुम्ही मी किचन साफ करायला लागली आहे. तर किचनचा ओटा मी अगोदरच साफ करून घेतलेला होता आईला गरम पाणी नेऊन द्यायच्या अगोदर. आणि आता इथे मी खालची फरची पुसत आहे. खालची फरची मी दंड्यानेच पुसते. आणि फरची पुसून झाल्यानंतर मी आली आहे इकडे बेडरूममध्ये पिकूचे कपडे काढण्यासाठी, कारण पिकूची आंघोळ झालेली आहे. तर मी आता पिकूचे कपडे इथे काढत आहे. पिकूचे कपडे मी असे काढणार की त्याला थंडी नाही वाटणार, असे कपडे मी इथे पिकूचे काढत आहे. तर थंडीमुळे मी त्याला आज गरमच कपडे लावून देणार. तर आली आहे आईच्या बेडरूममध्ये, कारण आईच्या ड्रेसिंग टेबलमध्ये सगळं काही जे तयारी करण्याचं सामान आहे सगळंच इथे ठेवलेलं आहे. तेल पावडर बाळू लशन कंगी सगळंच इकडे आहे. तर लहान्यापासून मोठ्यांपर्यंत तयारी इकडेच करते आईच्या बेडरूममध्ये. तर सर्वात आधी मी त्याला तेल लावून दिलं, पावडर लावला आणि इथे आता कपडे लावून देत होती. आणि आता झाली आहे त्याचे कपडे लावून, आता इथे मी कंगी करायला लागली आहे त्याची. आणि इथे आता कंगी करून झाल्यानंतर माझी पिकूची तयारी झाली आहे. आणि बघू शकताय माझा पिकू किती छान दिसत आहे, सुंदर दिसत आहे. आणि तिकडे बघू शकताय पिकूच्या बर्थडेला लावलेले बलून तसेच होते लावलेले. आणि इकडे मी आता गरम पाणी ठेवत आहे गरम होण्यासाठी हीटरवरती. हीटर चालू करते आणि इकडे आता माझं गरम पाणी पण होऊन जाणार. तर आम्ही गरम पाणी हीटरवरतीच करतो, तुम्ही कशावरती करता कमेंटमध्ये पण सांगा फ्रेंड्स. आणि इकडे बघू शकताय माझे भांडे इकडे पडलेले आहे, कारण माझे भांडे पण व्हायचेच होते. तर इथे आता मी सर्वात आधी लागली आहे भांडे साफ करण्यासाठी.
तर आज मला सगळ्याच कामासाठी इथे लेट झालेलं होतं, कारण मी तिकडे राशन कार्डाच्याच मागं लागलेली होती आणि सकाळपासून यांचाच फोन येत होता. मी रत्नशील ऑफिसमध्ये गेलो, तिथे 2-3 चक्रा टाकल्या, तरी तो नाही मिळाला, राशन कार्ड नाही मिळणार आहे असं तसं. आता आम्ही राशन कार्डाच्या मागं लागलेलो होतो, कारण राशन कार्ड पण किती जरुरी आहे तुम्हाला पण माहिती आहे. तर राशन कार्ड टाकून आमचं 1.5 वर्ष झालेलं होतं आणि राशन कार्ड इथे मिळतच नाही आहे आमचं, त्यामुळे आम्ही दोघंही अपसेट होतो, दोघंही नाही पूर्ण फॅमिलीच अपसेट होतो. तर आता माहिती नाही कधी मिळणार राशन कार्ड, त्यासाठीच वारंवार यांचा फोन येत होता आणि मी वारंवार फोनवरच लागून होती, त्यासाठी इथे मला आज कामाला उशीर झालेला आहे. तर इथे मी आता फटाफट भांडे साफ करून घेते. चला जेवण करू. तर आता आम्ही सगळे जेवण करत आहे, हे बघा इकडे सगळं ठेवलं आहे खाली, ताईनं ताटं वगैरे सगळं घेतलं, भाजी भात पोळ्या. आज बनवलं आहे आलूची चटणी. कोणती आलूची चटणी? हां, हे बघा आलूची चटणी, तिखट डाळ आणि भात, तिकडे भात आणि तो कालचा मसाला भात उरलेला. आणि मोहितची तब्येत खराब आहे तर मोहित झोपूनच आहे आणि आई तिकडे गेल्या आता तयारी करायसाठी आणि हे दोघं इकडे बसले. तर आता आम्ही जेवण करणार. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते, भेटूया पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. कारण यांना मोबाईल घेऊन जायचा आहे माझा सोबत, मोबाईलसाठी थांबू नये, माझ्या मोबाईलमध्ये काम आहे. कायच काम आहे तुम्हाला? काम घ्यायचं आहे, यांना काम आहे. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.